नमस्कार. आज आपण विद्यार्थ्यांना जो धडा शिकवणार आहोत त्याचं नाव आहे चतुर हिराबाई. चतुर म्हणजे अतिशय हुशार किंवा बुद्धिमानी हो. आणि हा जो धडा आहे हा एक गोष्ट रूपात असलेला धडा आहे. ही गोष्ट आहे चतुर हिराबाईची. एक दिवस काय होतं माहितीये का, या हिराबाईंचा बैल चोरीला जातो आणि हिराबाई त्यांच्या चतुर बुद्धीने या बैलाला कसं शोधून काढतात याची ही गोष्ट आहे. ही गोष्ट आज आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहोत आणि सोबतच मराठी भाषेतील शब्दांचीही ओळख करून देणार आहोत. आणि सोबतच मराठी भाषा शिकत असताना मूळाक्षर आणि मूळाक्षरांपासून तयार होणारे वेगवेगळ्या शब्दांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देणार आहोत. चला तर मग हे शब्द विद्यार्थ्याला कसे शिकवायचे, एका अक्षरापासून वेगवेगळे शब्द कसे तयार होतात याचा सराव आज आपण विद्यार्थ्याचा घेणार आहोत. आणि हो, सोबतच प्रत्येक पाठानंतर गोष्टीनंतर विद्यार्थ्याचं प्रकट वाचन घ्यायला विसरू नका. प्रकट वाचन म्हणजे मोठ्याने वाचन करणे. चला तर मग हा पाठ तुम्ही व्यवस्थित अभ्यासा आणि दिलेल्या कृती विद्यार्थ्यासोबत घ्या. धन्यवाद.